श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आम्ही स्वामी भक्त या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला एका आईचा डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सगळीकडे अंधारून आलं होतं, धोधो पाऊस पडत होता, पडत कसला कोसळत होता। तिचं मन बेचैन झालं होतं। एकटक ती पावसाकडे बघत होती, जरा कमी पडरे, लेकरांना घरी तरी पोहोचू देत, काहीशी पुटपुटत ती बोलली, काय हो, काही म्हणालात का? बाजूला पुस्तक वाचत बसलेल्या अलकाताईंनी तिला विचारलं। अहो, किती जोर आलाय त्या पावसाला, पोरांची घरी पोचायची वेळ झाली, पावसाचा जरा जोर कमी होऊ देत, असं म्हटलं, ती म्हणाली। तुमचं म्हणजे ना ललिताबाई, अहो पोरांची काळजी करण्या इतकी लहान नाही राहिली, ती मोठी झाली आहेत, एवढी मोठी की आईबाप नकोसे झाले आहेत त्यांना, म्हणून तर आपण इकडे आहोत ना, या वृद्ध आश्रमात। अलकाताईंच्या या वाक्यावर ती गप्प झाली। अलकाताई काही चुकीच्या बोलल्या नाहीत, वृद्धाश्रमाची वाट त्यांना जन्मदात्या मुलानेच दाखवली होती, तरीही मुलावरची तिची माया काही कमी होत नव्हती। सुधीरच्या लहानपणीही त्याला घरी यायला उशीर झाला तर अशीच बेचैन व्हायची ती। आजही बेचैनी तीच होती, पण परिस्थिती वेगळी होती। छान चौकोनी कुटुंब होतं तिचं, सासू सासरे, नवरा आणि तिचा मुलगा सुधीर। घरची परिस्थिती बेताचीच होती। सुधीर एकुलता एक मुलगा असल्यामुळे लाडाकोडात वाढलेला होता। सुधीरच्या आई वडिलांनी त्याला कशाचीच कमी भासू दिली नव्हती। त्याला हवं नको ते सगळं काही दिलं होतं, त्याचे सगळे हट्ट पुरवले होते, तिचा तर तो जीव की प्राण होता। सुधीरचा जन्म झाल्यापासून तिचं सगळं विश्व त्याच्या भोवतीच गुंतलं होतं, आईची माया ती। हसत खेळत दिवस जात होते। सुधीर मोठा झाला, चांगला उच्च शिक्षित झाला, चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला। आई वडिलांना आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं। सुधीरच्याच पसंतीने त्याचंही लग्न झालं। सून परप्रांतीय होती, पण त्याच्या आई वडिलांना काही वावग वाटलं नाही। आपल्याला मुलगी नाही, त्याची कसर सून भरून काढेल, असं त्यांना वाटलं। त्यांनी सुनेचं जंगी स्वागत केलं। लग्नानंतर काही महिने चांगले गेले। अचानक एके दिवशी सुधीरच्या बाबांची तब्येत बिघडली। त्यांच्या आजारपणात काही महिने गेले, त्यातच त्यांचं निधन झालं। त्यांच्या जाण्यानं तिला धक्का बसला। आता पोरासाच काय तो आधार तिला उरला होता। बघता बघता काही वर्ष सरली, तिचं आता वय झालं होतं। घरची कामे झेपेनाशी झाली। आधी सासू घरातली सगळी कामं करायची, त्यामुळे सुनेला काही त्रास नव्हता, पण आता तिला काम न करणाऱ्या सासूची अडचण व्हायला लागली होती। म्हाताऱ्या आईची जबाबदारी सुधीरला आता एक ओझ वाटू लागलं होतं। त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एवढं हाय झालं होतं की त्यात आई म्हणजे जुनं फर्निचर त्यांना वाटू लागलं होतं। पोराच्या आणि सुनेच्या वागण्यातून ते तिला जाणवू लागलं होतं। सुधीर आईला टाळू लागला होता। सुनेला तर आधीच सासू नकोशी झाली होती, ती एकाकी पडली। एके दिवशी सुधीरने आईला वृद्ध आश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला। पोराच्या या निर्णयाने तिला धक्काच बसला। सुधीर एवढी टोकाची भूमिका घेईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं। ज्या पोराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्याने त्या जन्मदातीची जबाबदारी झिडकारली होती। आईला वृद्धाश्रमात सोडताना त्याचा चेहरा निर्विकार होता। आज पुन्हा आठवणींचे मळब दाटून आले होते। जोडीला कोसळणारा पाऊस देखील होता। एका सुखी संसाराचा शेवट अशा एकटेपणात होईल याची तिला जरा देखील जाणीव नव्हती। सुधीर त्याच्या मुलाला घेऊन कधीतरी भेटायला यायचा। एकाच शहरात असूनही आईला मात्र त्याने परत कधीही घरी नेले नाही। कोणत्या पापांची फळं भोगते मी देव जाणे, पोराला एवढी माया लावली ते हे दिवस बघण्यासाठी। आज हे इथे असते ना तर असह्य दुःख झालं असतं त्यांना। पोराला स्वतःच्या आईची लाज वाटावी। लहानपणी हाक मारली की दुडू दुडू धावत येणाऱ्या सुधीरला आज तीच हाक नकोशी झाली होती। काय आणि कुठे चुकलं कळेनासं झालंय, तिचं विचारचक्र चालूच होतं। एकाकीपणात तिचे दिवस जात होते। एक दिवस सुधीरला वृद्ध आश्रमातून फोन आला, तुमच्या आईची प्रकृती खूप खालावली आहे, भेटायला या। सुधीर, त्याची बायको आणि त्यांचा 10 ते 11 वर्षांचा मुलगा तातडीने वृद्ध आश्रमात पोहोचले।
ती मृत्यूशयेवर होती। आईची ही अवस्था बघून सुधीरच्या डोळ्यात पाणी आले। तिने सुधीरचा हात हातात घेतला। इतके वर्ष मनात ठेवलेल्या गोष्टींना आज तिच्या अश्रूंनी वाट मोकळी केली होती। तिच्या लहानग्या नातवाला तिने जवळ बोलावले आणि बोलली, बाळा, आई बाबांना जप, त्यांना कधीही एकटं सोडू नकोस। आयुष्यात कितीही पुढे गेलास ना तरी पोरा, आई वडिलांना नेहमी सोबत ठेव। म्हातारपणी एकटेपणा खूप वाईट। मी जे अनुभवलंय ना ते माझ्या पोराच्या आणि सुनेच्या वाट्याला येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे। जपारे एकमेकांना, एवढं बोलून तिने प्राण सोडला। आईला पाहून सुधीर ढसाढसा रडू लागला। मरताना देखील त्या माऊलीला तिच्या पोटच्या पोराचीच काळजी होती। आईच्या जाण्यानंतर आपण किती चुकीचं वागलो याची जाणीव त्याला झाली, पण आता खूप उशीर झाला होता। ती निघून गेली होती त्यांच्यातून कायमची। मित्रांनो, आपले आई वडील तर साक्षात स्वामी समर्थांचे रूप आहेत। त्यांना कधीच दुःख देऊ नका। एक लक्षात ठेवा, आई वडिलांना दुःख देऊन तुम्ही कधी सुखी राहू शकत नाही, त्यामुळे त्यांना नेहमी आनंदी ठेवा। जेवढे तुम्ही तुमच्या आई वडिलांना दुःख द्याल तेवढे तुम्हालाच भोगायला येणार। आपले आई वडील हे साक्षात स्वामी समर्थांचे रूप आहेत, म्हणून आई वडिलांची सेवा मनापासून करा, नक्कीच ती स्वामींपर्यंत पोहोचेल। मातृदेवो भव पितृदेवो भव, म्हणजेच माता पिता हे देवा समान आहेत, अशी आपल्या महान हिंदू संस्कृतीची शिकवण आहे। आई वडिलांची सेवा करणे ही सर्वात उत्तम तपश्चर्या आहे, असे मनुस्मृती या ग्रंथात म्हटले आहे। भक्त पुंडलिकाने आई वडिलांची केलेली सेवा म्हणजेच तपश्चर्याच होती। पुंडलिकाच्या या तपश्चर्येमुळे विठोबा महाराज त्यांच्यावर प्रसन्न झाले होते। विठू माऊलींच्या एका गाण्यामध्ये देखील आहे, तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट। श्रावण बाळाने आपल्या अंध आई वडिलांची सेवा देखील न थकता केली होती। वृद्ध आई वडिलांनी काशी यात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर याने लगेचच त्यांना कावडीत काठीला तराजू सारख्या दोन टोपल्या लावून त्यात बसवले होते आणि ती कावड खांद्यावर घेऊन तो काशी यात्रेला पायी निघाला होता। भक्तांनो, पुंडलिक आणि श्रावण बाळ यांचा आदर्श समोर ठेवून आपणही आई वडिलांची सेवा अगदी मनापासून केली पाहिजेत, हे आपलं कर्तव्यच आहे। आई वडिलांची सेवा जर तुम्ही मनापासून केली तर ती सेवा देवापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर आई वडिलांना दुखवून देवाच्या पाया जाऊन पडत असाल तर त्या पाया पडण्याला काहीच अर्थ राहणार नाही। आई वडिलांना दुःख देऊन जर तुम्ही रोज मंदिरात जात असाल, मंदिरातील देवाला फुले वाहत असाल, तर या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ राहणार नाही। मंदिरातील देव देखील तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही, त्यामुळे आपल्या आई वडिलांना कधीच दुःख देऊ नका। रोज सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्या। आपल्या आई वडिलांच्या पायाला डोकं टेकवणं म्हणजे स्वामी समर्थांच्या पायाला डोकं टेकवणं आहे। जो व्यक्ती आपल्या आई वडिलांना सुखी ठेवतो, आपल्या आई वडिलांची काळजी घेतो, त्यांना स्वामी कधीच काहीच कमी पडू देत नाहीत, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। आई वडिलांइतकं प्रेम आपल्यावरती कुणीच करू शकत नाही। आई वडिलांची किंमत त्यांना विचारा ज्यांना आई वडील नाहीयेत। त्यामुळे मित्रांनो, आई वडिलांना कधीच दुखावू नका। ज्या आई वडिलांना दुखावतील त्यांना देव कधीच माफ करणार नाही आणि तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ देखील शकणार नाहीत, त्यामुळे आपल्या आई वडिलांची काळजी घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।